विजय कुमार गुंड करमाळा तालुका शिक्षक भारती अध्यक्ष दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. जिल्हा परिषद सोलापूरमधील माध्यमिक प्राथमिक शिक्षण विभाग वेतन पथक या सर्व ऑफिसमधील कारभाराच्या विरोधात आमचं हे उपोषण सुरू आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित असणारी कामे पूर्ण होत नाहीत. भ्रष्टाचाराचा भस्मासूर मोठा होत चाललेला आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक वर्ग याच्यामध्ये भस्मसात होत चाललेला आहे. या मागण्या ज्या आहेत त्याचा सातत्यानं वर्षानुवर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण प्रशासन याची दखल घेत नाही. शेवटी नाविलाज आणि आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागला, पण तरीसुद्धा आज 4 दिवस असताना या जिल्हा परिषदेमधील आमच्या मागण्या एकही पूर्ण झालेल्या नाही. फक्त आश्वासनं मिळत आहेत, अधिकारी येत आहेत, बघू करूची भाषा करतायत, पण आमचा निर्धार ठाम आहे की जी कामं आहेत ती जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण होण्यासारखी आहेत. एका कामासाठी फक्त एका अधिकाऱ्याची सहीची आवश्यकता आहे. पैशांची देवाणघेवाण न केल्यामुळं या सह्या झालेल्या नाही आहेत. संघटनेकडं आलेली सगळी कामं जी आहेत ती जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण होण्यासारखी आहेत. जोपर्यंत आमची सगळी कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणापासून हटणार नाही आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपाची प्रलंबित कामे आहेत. ज्या कुटुंबातील कर्ती माणसं गेलेली आहेत त्या कुटुंबातील अनुकंपाच्या माग ज्या प्रस्ताव आहेत त्यासुद्धा मंजूर झालेले नाही आहेत, त्यांना वेतन मिळालेलं नाही आहे. त्याचबरोबर या जिल्हा परिषदेमध्ये जे संजय बानूर नावाची लिपिक आहेत त्यांची माध्यमिक विभागातून प्राथमिक विभागामध्ये बदली झालेली आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या सगळ्या भ्रष्टाचाराचं मूळ असणारे संजय बानूर यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून ग्रामीण भागामध्ये पाठवावं अशी एक प्रमुख मागणी आहे. वेतन पथकामध्ये जो 77 कोटींची अनियमितता झालेली आहे ती अनियमितता तपासण्यासाठी चौकशी समितीची त्या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे. चौकशी समितीमधून खाते अंतर्गत त्याची चौकशी झाली पाहिजे याची एक प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जे 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत ज्यांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी मिळायला पाहिजे होती त्या निवडश्रेण्या संस्थांनी आणि मुख्याध्यापकांनी अडवून धरलेल्या आहेत. त्याचाही शिक्षण विभागाने एक पत्र काढून सगळ्या शिक्षक मुख्याध्यापकांना त्या शिक्षकांची माहिती मागून घेतली पाहिजे आणि विलंबाची कारणं विचारली गेली पाहिजेत. त्याचबरोबर हके सर नावाचे जे शिक्षक आहेत त्यांना शाळेवरती हजर करून त्यांचं वेतन निघालं पाहिजे. कदम सरांचं वेतन निघालं पाहिजे. शहानबी उर्दू स्कूलमधल्या ज्या 2 महिला शिक्षिका आहेत त्यांच्या नावाने काल प्राथमिक विभागाने पत्र काढलं होतं हजर करून घेण्याबाबत, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या संस्थाचालकाने आणि मुख्याध्यापकाने अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून या 2 महिला कर्मचाऱ्यांना तिथून हाकलून लावलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या या पत्राला केराची टोपली संस्थेने दाखवलेली आहे. संघटनेची आजची स्ट्रॉंग मागणी अशी आहे की संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ हटवून त्या ठिकाणी प्रशासन नेमावा आणि 2 महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. उपोषणाचा आज 4th दिवस आहे. 4th दिवसानंतर सुद्धा म्हणावी अशी प्रगती प्रशासनाकडून दिसत नाही आहे. पालकमंत्री जिल्ह्यात आहेत. येस, पालकमंत्र्यांची मगा भेट झालेली आहे. पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षक दिनाच्या निमित्ताने जे 40 पुरस्कार आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वाटले जाणार आहेत या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाला पालकमंत्री आहेत, पण एकीकडे आम्ही शिक्षक भारतीचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की संबंधित कार्यक्रमामध्ये जे शिक्षण अधिकारी आणि सीओ मॅडम उपस्थित होतील त्यांना तात्काळ मी आदेश देईल. 3 वाजता आम्हाला वेळ दिलेला आहे आणि त्या 3 मीटिंगला आम्हाला बोलवलं आहे, पण आम्ही सांगितलेलं आहे की 3 मीटिंगला जाण्यापूर्वी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व फाईल्स संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवर असल्या पाहिजे, त्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही. नमस्कार, मी सुजित कुमार काटमोरे शिक्षक भारती या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमधील भ्रष्टाचार अनियमितता आणि प्रलंबित प्रकरणे याच्या विषयाने आम्ही शिक्षक दिनापासून आज उपोषणाला बसलो आहे. आज 4th दिवस आहे, तरीसुद्धा कालपर्यंत आमच्याकडं कुठल्याही अधिकाऱ्यांनी गांभीर्यतेने लक्ष दिलं नाही. आज पालकमंत्र्यांना भेटलो आहे. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर उपमुख्य कार्यकारी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला 3 वाजताची वेळ दिलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या आंदोलन उपोषण स्थळावर उठणार नाही असं आमचा निर्णय. कसलं उपोषण म्हणजे तुम्ही काय? आमरण उपोषण आहे. कुठलाही अन्नाचा कण आम्ही घेतलेला नाही आणि भविष्यातही घेणार नाही. जोपर्यंत आमच्या आज हा आमचा 4th दिवस आहे. आमचे 6 आंदोलनकर्ते आहेत. आमच्या महिला भगिनी इथं आहेत. त्यामुळे आंदोलनकर्ते करमाळा आहे, दक्षिण सोलापूर आहे आणि सोलापूर मी सोलापूरमधून आहे.